हा राऊंड पूर्ण झालेला आहे आपला आता आपण काय करणार आहे इथे पुढच्या राऊंडला की इथे जसे हे तेरा ट्रिबल केले होते तसे ट्रि तेरा ट्रिबल आपल्याला या पाच चेनच्या गॅपमध्ये करायचे आहे तर मी तीन चेन केल्या पुन्हा आणि पुढच्या गॅपशी जोडलं आता फक्त वरच्या टोकाशीच जोडायचं राहिलं आपलं एक आता फक्त सात चेन करा चार पाच सहा आणि सात आणि मध्ये कुठेही नाही जोडलं तरी चालेल आता डायरेक्ट आपण याच्याशी दुसऱ्या टोकाशी जोडून घेऊ जसं आपण मध्ये सिंगल क्रोशे करतो तो काही केला नाही आता कारण खूपच छोटं अंतर आहे सात चेनच्या एवढं आता फक्त पुढच्या गॅप वेळेस आपण हा मधला जो तीन चेनचं लूप आहे त्याला जोडून घेऊ आता हे नेहमीप्रमाणे पाच चेन शेलवर शेल चार शेल। पाच पाच चेन केल्या या शेलवर शेल करू दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे शेलवर शेल केल्यावर परत पाच चेन केल्या आणि इथे आपल्याला निळा दोरा जोडून घ्यायचा आहे हा ज्यांनी आपण इथले केले होते ना तेरा ट्रिबल तसेच करायचे आहेत आता परत तर हा दोरा जोडून घेतला मी गाठघट्ट करून घ्या हिरवाई दोरा ओढून घ्या आणि आता या निळ्या दोऱ्यांनी पाच चेनच्या लूपमध्ये हे जे आपली पाच चेनचं लूप आहे याच्यामध्ये आपल्याला तेरा ट्रिबल करायचे आहे म्हणजे दोन वेढ्यांचे खांब तर दोन वेढे घेतले हा हिरवा दोराही आपण साईड बाय साईड पुढे नेणार आहे म्हणून त्यालाही आपण सोबत घेऊ एक असे दोन वेढ्यांचे तेरा खांब आपल्याला याच्यात करायचे अशा टाईपचे तेरा ट्रिबल करून झाले आहेत आपले कुठे तर या पाच चेनच्या गॅपमध्ये आता हा दोरा आपण कापून घेणार जसं आपण या राऊंडला केलं होतं ना इथे सेम तसंच करायचं आहे तर हा दोरा कापून घेते मी गाठ मारून आता हा हिरवा दोरा आपण इकडे कॅरी फॉरवर्ड केलाच होता तर तो तोच परत त्या टाक्यातून काढायचा आणि पुढचं सगळं हिरव्या दोऱ्याने करायचं आता पुढचं काय आपलं इथे की पाच चेन शेलवर शेल, शेल तर पाच चेन करू आपण एक दोन तीन चार पाच शेलवर शेल दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे केले पुन्हा पाच चेन केल्या आणि आता परत या आपलं बिस्किट कलरचे जे राऊंड आहे त्यातल्या एक शेवटचा लूप सोडायचं खालचे दोन लूप जिथे होते इथे आपण स्लिप ने जोडून घेऊ मागून सात चेन परत चार पाच सहा सात पाठीमा हा दौ टाका मोठा करा आणि या साईडनी परत वरचं एक फक्त ठेवलं शिल्लक लूप आणि इथे स्लिप ने जोडून घेतला पुन्हा पाच चेन शेलवर शेल, शेल पाच चेन इतकं करून घ्या परत शेलवर शेल, शेल पाच चेन केल्या आहेत परत आता इथे जसं केलं होतं तसं तेरा ट्रिबल करायचे आहे तर ह्या हिरव्या दोऱ्याला मी निळ्या दोरा जोडून घेते असा जोडा किंवा गाठमारा जशी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे दोन्ही जवळ करून घेतले आपण दोरे टाका लहान केला दोरे घट्ट करून घ्या आणि आता या निळ्यानी तेरा ट्रिबल करायच्या आहेत म्हणजे दोन वेढ्यांचे खांब यामधल्या पाच चेनच्या लूपमध्ये तर दोन वेढे घेतले पाच चेनच्या लूपमध्ये घालायचं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक ट्रिबल केला असे तेरा ट्रिबल करा हापायला झाला दोन असा पूर्ण त्रि... तेरा ट्रिबल करून घेऊ आपण याच्यात तेरा ट्रिबल झाले आपले की पुन्हा याला गाठ मारून घ्या दोरा कापून घ्या प्रत्येक वेळेस दोरा कापावाच लागतो हा कारण हे अंतर इतकं जास्त आहे की इतका हा निळा दोरा कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत आता परत आपण या हिरव्या दोऱ्याचं इथून टाका काढायचा हे लक्षात ठेवा निळ्यातून कारण वर पाहिजे हिरवा दोरा तर या टाक्यातून आपण हिरवा टाका काढला आणि मग पाच चेन करा शेलवर शेल तीन चार पाच पाच चेन केल्या आता या शेलवर शेल, शेल पुन्हा पाच चेन मग यात पिवळं जे आहे त्याच्या वरच्या टोकाला इथे एकच लूप शिल्लक राहिला तर इथे जोडायचं मागून सात चेन करून इथे जोडायचं स्टिचनी पुन्हा पाच चेन शेलवर शेल, शेल पाच चेन निळा दोरा जोडायचा यात तेरा ट्रिबल दोरा कापून घ्यायचा पुन्हा हिरव्यानी पाच चेन शेलवर शेल, शेल याप्रमाणे रिपीट करायचं तर असे दोन करून दाखवले आहेत मी तुम्हाला तर आणखीन दहा करावे लागतील हा राऊंड पूर्ण झाला या ज्यात आपण तेरा ट्रिबल केले या निळ्या रंगाचे आणि असे दहा वेळा आले आपले आता आपल्याला पुढचा राऊंड करायचा आहे तो शेवटचा राऊंड राहील आपला या कॉमन करण्याचा मग आपण एक एक पेट पेटल असं वेगळं करून घेणार आहे जसं यावेळेस केलं होतं ना, ना तसं तर आता शेवट शेवटचा राऊंड बघा हा पूर्ण कसा करायचा तो स्लीप स्टिचनी जोडून घेतला आपण आधीचा राऊंड हा आपण आता काय करू की हा जो शेवटचा लूप आहे याच्या मध्यापर्यंत तीन चेन घेऊ दोनच चेन घ्या आणि याच्या मध्यात इथे अगदी सेंटरला तीन चेनपैकी मधल्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करू आणि नंतर तीन चेन पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन आडव्या आहेत म्हणून आणि मग याच टाक्यात परत डबल क्रोशे करू सहा चेन केल्या आणि एक डबल क्रोशे केला म्हणजे असा हा उलटा व्ही तयार झाला आता इथून परत हे शेल्वर शेल, शेल पाच चेन हे सगळं नेहमीप्रमाणे करायचं आहे तर पाच चेन करू आपण एक दोन तीन चार पाच शेल्वर शेल एक दोन दोन डबल क्रोशे दोन चेन आणि दोन डबल क्रोशे नेहमीप्रमाणे आणि मग परत पाच चेन शेलवर शेल झाला शेल आपला करून टू डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे चेन फाईव्ह अगेन तीन चार पाच आणि आता इथे आपल्याला हा दुसरा रंग जोडायचा आहे रंगसंग ती सगळी हीच ठेवायची आहे जसं निळा झाला आता डार्क निळा घ्यायचा आहे म्हणजे हा रंग तर हा रंगाचा आपण स्लिप नॉट करून घेतली आणि ती इथे जोडणार आहे हिरव्या दोऱ्याशी दोरा ओढून घट्ट करून घ्या गाठ हिरवाई दोरा ओढून घ्या हवं तर इथे तुम्ही हिरव्याशी गाठी मारून ठेवू शकता निळ्याच्या जो टोक असतं उरलेलं त्याचा म्हणजे दोरा आणि गाठ हालत नाही आपली टाका मोठा नाही होत त्यांनी आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे तेरा ट्रिबल आहेत निळे केलेले यावर आपण एक ट्रिबल एक चेन एक ट्रिबल एक चेन, चेन असं तेरा वेळा करणार आहे आपण तर पहिला ट्रिबल करण्यासाठी आपण दोन वेढे घेतले हे जे दोरे हिरवा दोरा आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे पहिल्या टाक्यामध्ये सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली चार टाके आहे सुईवर चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचं एक हा राऊंड आपण जेव्हा या पहिल्या आतल्या पायनॅपलसाठी केला होता तेव्हा सेपरेट सेपरेट केला होता त्यामुळे इथे कॅरी फॉरवर्ड करायचा प्रश्न आला नव्हता हो पण आता आपण हा राऊंड कंबाईन करत आहे कारण याचं शेवटचं टोक आपल्याला जोडायचं होतं म्हणून आता परत एक चेन गेली मी आणि पुन्हा दोन वेढ्यांचा खांब पुढच्या टाक्यात चेन वन ट्रिबल इन नेक्स्ट स्टिच चेन वन ट्रिबल इन नेक्स्ट स्टिच रिपीट दिस थर्टीन टाईम्स तेरा टाक्या आहेत तर प्रत्येक टाक्यामध्ये एक चेन आणि ट्रिबल असं करायचं आहे आपल्याला तेरा वेळा तेरा वेळा आपले झालेले आहेत पहा एक चेन एक ट्रिबल हा दोरा आहे हा नाही धरायचा बरं इथून मोजले तीन आणि तीन सहा अन तीन नऊ तीन बारा आणि एक तेरा आता तेरा वेळा झाल्यावर पर, परत आपण हा हिरवा दोरा घ्यायचा आहे आणि हा कापून टाका इथे याचा आता पुढे वेगळा लावावा लागेल आपल्याला ला, हा निळा कॅरी फॉरवर्ड नाही करणार आहे आपण निळा दोरा कापला आहे आपण इथे गाठ मारून घ्यायची आणि नंतर आपण हा हाईड करू पुढचं काम आपल्याला हिरव्यानी करायचं आहे परत त्यामुळे हिरव्या दोऱ्याचा टाका आपण इथून वरून काढणार हा हिरवा दोरा खाली आहे कॅरी फॉरवर्ड केलेला तर आपण इथे याचा टाका आपण हिरव्या दोऱ्याचा काढणार आहे आता इथून नेहमीप्रमाणे पुन्हा पाच चेन शेलवर शेल पाच चेन एवढं करून घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह चेन फाईव्ह शेल ऑन शेल मीन्स टू डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे अगेन चेन फाईव्ह एवढं करून घेतलं आणि त्यानंतर परत कसंमध्ये जोडायचं ते एकदा दाखवते तुम्हाला पुन्हा आपण शेलवर शेल पाच चेन एवढं केलं आता इथे काय करायचं हा जो शेवटचा लूप आहे त्याच्यामधल्या टाक्यात लूपमध्ये नाही टाक्यात घेतलं की ते ओढलं जातं छान एक डबल क्रोशे करायचा तीन चेन आणि त्याच टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन चेन थ्री डबल क्रोशे वन असं आपण त्याच टाक्यात केलं पुन्हा चेन फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह आणि आता पुढे आपल्याला परत शेलवर शेल चेन फाईव्ह एवढं करून घ्यावं लागेल जसं की या बाजूला केलं आहे तसंच पाच चेन शेलवर शेल पाच चेन एवढं परत करून घेतला आहे आता पुन्हा आपण निळा दोरा जोडणार याला डार्क निळा इथे गाठ मारून घ्या याची दोरे दोन्ही ओढून घ्या निळा आणि हिरवा आणि या निळ्याची हिरवा जो आहे त्याच्याशी वर्किंग यान जो होता हिरवा त्याच्याशी आपण गाठ मारून घेऊ पुढचं काम आपल्याला डार्क निळानी करायचं आहे आणि डार्क निळानी काय करायचं आहे तर आणि करता करता हा हिरवा दोरा कॅरी फॉरवर्डही करायचा आहे म्हणजे हे हिरवा निळा दोन्ही असे सोबत हातात धरा दोन वेळे घ्या आणि पहिल्या टाक्यामध्ये ट्रिबल करायचा आहे पहिल्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढलं चार टाक्यात चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक सॉरी हां हे बरोबर आहे आणि हे दो, दोरे जे आहेत ते ओढून घ्यायचे आता ते दोरे चेन वन परत दोन वेढे आणि पुढच्या टाक्यात ट्रिबल चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक पुन्हा एक चेन हे दोन्ही दोरे हिरवा आहे बरं त्याच्यात मुख्य म्हणजे हिरवा कॅरी फॉरवर्ड करायचा आहे हा निळा तर तसंही नंतरही हाइड करता येईल ही। पण हिरवा कॅरी फॉर फॉरवर्ड करायचा आहे दोन वेड्यांचा खांब या टाक्यामध्ये असे तेरा दोन वेड्यांचे तेरा खांब करून घ्या मध्ये एक एक चेन बघा आपले तेरा वेळा एक ट्रिबल एक चेन एक ट्रिबल एक चेन असं झालं आहे करून आता परत काय कराल हा हिरवा दोरा जो आपण कॅरी फॉरवर्ड निळ्याची गाठ मारून घ्या कापून गाठ मारून घेऊ आपण याची आणि नंतर हा हिरवा दोरा वर काढायचा पुन्हा शेवटच्या टाक्यात जसं आपण निळ्याच्या वेळेस करत होतो याच्या आधीच्या राऊंडला तसंच आणि हा वर काढला की पाच चेन शेल्वर शेल, शेल पुन्हा पाच चेन आणि इथे मध्ये काय करायचं जसं इथे केलं होतं पहा आठवत असेल तुम्हाला पाच चेन शेल्वर शेल, शेल पाच चेन आणि मग एक डबल क्रोशे या मधल्या टाक्यात तीन चेन एक डबल क्रोशे त्याच टाक्यात पुढे परत पाच चेन शेल्वर शेल, शेल पाच चेन निळा दोरा झोरून जोरू, जोडून तेरा ट्रिबल मध्ये एक एक चेन तर असा हा राऊंड पूर्ण करा डार्क निळ्या रंगाने एक ट्रिबल एक चेन असं आपले हे तेरा वेळा करून मध्ये परत शेल्वर शेल आणि या पहिल्या पायनॅपल जे केले आहेत आपण त्याच्या टोकावर एक डबल क्रोशे तीन चेन एक डबल क्रोशे पुन्हा पाच चेन शेल्वर शेल असा हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे आता आपण शेवटी परत स्लिप स्लिपस्टिचने जोडून राऊंड बंद करणार शेवटच्या पाच चेन झाल्या पहा पाच चेन शेल्वर शेल, शेल पाच चेन आता इथे हा डबल क्रोशे तीन चेन डबल क्रोशे असं करायचं असतं तर ते केलेलं आहे त्यामुळे पहिल्या डबल क्रोशेच्या टोकावर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे तिसऱ्या चेनमध्ये टोकावर आपण हे स्लिप स्लिपस्टिचने जोडून घेतलं आता पुढचं जे करायचं आहे आपल्याला ते आपण कसं करणार आहे की वेगवेगळे पायनॅपल करणार आहे म्हणजे ह्या प्रत्येक जसे आपण इथे वेगवेगळे करून घेतले होते ना या आधीच्या राऊंडला तसेच आता इथेसुद्धा करायचे आहे तर ते पायनॅपल करण्यासाठी आपण हा हिरवा दोरा इथे कापून घेऊ आणि नव्याने हिरवा दोरा इथे जोडून दो घेऊ पण नुसते पायनॅपल न करता इथे आपण या ठिकाणी काय करू की हिरव्यासोबत करू ते पायनॅपल हा हिरव्याची ही लाईन आणि पायनॅपल म्हणजे प्रत्येक वेळेस हा जोड द्यावा लागेल तुम्हाला पण त्यामुळे मागच्या चेन करण्याचं काम वाचेल तर आपण हा दोरा आधी कापून घेतला इथे ही हिरवा हे सगळे दोरे हाईड करण्याचं खूप मोठं काम आहे आपल्याला तर ते आपण नंतर सावकाशीने करू पुन्हा मी हिरवा दोरा जोडत आहे आता या पुढच्या शेलमध्ये ही जी शेल आहे इथे तर इथे आपण हिरवा दोरा जोडून घेऊ आता पुन्हा शेलवर शेल, शेल करायचं आहे त्यामुळे आप बरं आता आपल्याला रो वाईज करायचा आहे पूर्ण राऊंड नाही करता ना येणार आहे त्यामुळे शेलवर शेल, शेल पहिला दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशेड टू चेन टू डबल क्रोशेड टू इन चेन टू स्पेस ऑफ प्रिविस राऊंड शेल असं केलं आता याच्यानंतर पाच चेन करा चेन फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह आता इथे पुन्हा निळा दोरा जोडावा लागेल तुम्हाला त्याला काही आता पर्याय एका राऊंडसाठी निळा दोरा जोडावा लागेल पण जसं आपण तिथे दोन राऊंड केले होते तर इथे आपल्याला फक्त एका राऊंडसाठी जोडावं लागतं कारण एक आपण ऑलरेडी केलेलं आहे राऊंड तर हा निळा दोरा जोडला मी इथे आणि आता पुढचे सगळे राऊंड कसे करायचे आहेत तर तीन चेन एक सिंगल क्रोशे तीन चेन एक सिंगल क्रोशे असेच सगळे राऊंड तु तु आपल्याला करायचे तर हिरवा निळा दोन्ही घट्ट ओढून घेतले इथे आपण गाठी मारून घेऊ म्हणजे त्याचा शेप बिघडत नाही किंवा तो टाका मोठा नाही होत मग आणि आता या निळ्या रंगाने आपल्याला काय आहे आता इथे तुमच्या जो दोन पर्याय एक तर तुम्ही जसे आधी केले आपण तसे पूर्ण पायनॅपल वेगळे करून घ्या आणि हिरवे मग मा मागून चेन जशा इथे केल्या होत्या तशा चेन करून हा हिरवा भाग करा किंवा जसं मी आत्ता दाखवत आहे की हिरवा दोरा कॅरी फॉरवर्ड करायचा तसं केलं तरी चालेल तर आता मी निळा दोरा जोडला इथे आणि या पहिल्या दोन ट्रिबलच्या मधल्या जागेत टाक्यात नाही मधल्या जागेत आपण हे सिंगल क्रोशेंनी जोडत आहे मग परत तीन चेन एक दोन तीन आणि दुसऱ्या परत पुढच्या दोन ट्रिबलच्या मधल्या जागेत सिंगल क्रोशंनी जोडायचं मीन वाईल मी हिरवा दोरा पण सोबत घेत आहे बरं हे पा हिरवा दोरा आपण सोबत कॅरी फॉरवर्ड करत आहे एक दोन तीन परत चेन आणि इथे सिंगल क्रोशेने जोडलं वन टू थ्री चेन जॉईन बाय सिंगल क्रोशे इन द गॅप बिटवीन टू ट्रिबल दोन ट्रिबलच्यामध्ये असं सिंगल क्रोशेने जोडायचं पुन्हा तीन चेन दोन ट्रिबलच्यामध्ये सिंगल क्रोशेने जोडायचं चेन थ्री सिंगल क्रोशे वन रिपीट धीस एलेवन टाईम्स तीन चेन एक सिंगल क्रोशे असं समोरून सिंगल क्रोशे हिरवा कुठेही दिसणार नाही दोरा तो असा मागून आलेला आहे पहा तर एक तर असं करा किंवा जसं मग अशी केलं होतं तसं नुसतं शेल करून नुसतं पायनॅपल करून घ्यायचा आणि मग हिरवा राऊंड नंतर करायचा तर तसं केलं तरी चालेल एक दोन तीन चेन एक सिंगल क्रोशे तीन चेन एक सिंगल क्रोशे तीन चेन एक सिंगल क्रोशे शेवटा है पहाता जर आपण पाहिलं इथे तर हे थोडंसं हिरवं दिसलंही तरी आपण जेव्हा दोरा ओढून घेऊ हा पुढचा राऊंड करताना पुढचा भाग करताना तर ते हिरवं दिसणार नाही आपल्याला किंवा हिरवं दिसणार नाही याची काळजी घ्यायची किंवा असं नाही केलं तर तुम्ही सरळ पायनॅपल पूर्ण करून घ्याल मग जोडताना असंच जसे आपण हिरव्या चेन केल्या होत्या नऊ चेनमध्ये जोडायचं तसं जोडलं तरी चालेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल तसं करता येईल म्हणून मी ही दुसरी पद्धत दाखवली तुम्हाला तुम्हाला असं नसेल करायचं तर हिरवा भाग सोडून द्या आणि सगळे पायनॅपल पायनॅपल आपण पूर्ण करून घेऊ तर तसं केलं तरी चालेल म्हणजे हे मध्ये हिरवं दिसतं आहे तुमचं मध्ये दोरा तो दिसायचा प्रश्न येणार नाही तर आपण तसं करू आता जसे पहिले पायनॅपल केले तसेच हे सुद्धा करणार फक्त मी तुम्हाला दाखवायसाठी हा एवढा भाग केला की असं सुद्धा तुम्हाला करता येईल सायमल्टेनियसली तर आता आपण काय करणार म्हणून आता मला सांगायची काही गरज नाही निळा दोरा इथे जोडायचा अकरा वेळा सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन असं होईल मग जांभळा दोरा जोडून दहा वेळा येईल मग नऊ वेळा मग आठ वेळा तीन राऊंड करायचे जांभळ्याचे मरून कलरचे पुन्हा तीन राऊंड सात वेळा सहा वेळा पाच वेळा येईल आणि मग चार राऊंड या कलरचे करायचे वुडन तर चार वेळा तीन वेळा दोन वेळा एक वेळा असं होईल आणि मग आपण एक वेळा तीन चेन एक सिंगल क्रोशे येईपर्यंत हा असा पायनॅपल करून घ्यायचा आणि असे दहा पायनॅपल आपल्याला करायचे तर सुरुवात आपण काय करणार मग आता हिरवं नंतर करायचं जसं आपण आधी केलं होतं पहिले पहिले आधीच्या राऊंडला पायनॅपल करताना तसंच इथे करायचं असं ठरवलं आपण आणि त्यामुळे आपण आता इथे फक्त निळादोरा जोडून घेऊ गॅपमध्ये जसं मी आत्ता दाखवलं होतं तसंही केलं तर चालेल पण तसं करण्यासाठी फक्त प्रॉब्लेम काय आहे की तो हिरवा दोरा सारखा दिसतो आणि म्हणून आपण आधी जसं केलं आहे त्याच मेथडने करू शकतो थोडासा तर चालतो तर मग तुम्हाला काही हरकत नाही तसं करायला तीन चेन एक सिंगल क्रोशे तीन चेन एक सिंगल क्रोशे असं किती वेळा येईल इथे अकरा वेळा कारण हे तेरा ट्रिबल आहे म्हणजे बारा गॅप आहे मध्ये तर बारा गॅपमध्ये आपल्या अकरा वेळा तुम्ही बघाल इथे तर अकरा वेळा आपले तीन चेनचे लूप आले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता जांभळा डार्क जांभळा रंग जोडला परत पहिल्या लूपच्या सेंटरला आणि या आ, या जांभळ्या रंगाने तीन राऊंड करायचे आपल्याला तर पहिले इथे एक चेन आणि सिंगल क्रोशे करून घ्या पहिल्या लूपमध्ये प्रत्येक वेळेस असंच करायचं नंतर तीन चेन पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे असं तीन चेन, तीन चेन पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे आहे असं रिपीट करा पर्यंत बघा आपल्या द जांभळ्या कलरने दहा तीन चेनचे लूप झाले आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे टर्न करायचं चेन थोडी मोठी करून घेतली आणि पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे केला आता इथून परत तीन चेन एक सिंगल क्रश आहे असं करायचं तर आपल्याला नऊ लूप मिळतील आणि त्यानंतर परत एक राऊंड जांभळ्या रंगांनी तर आपल्याला आठ लूप मिळतील तर असे आठ लूप मिळेस तर म्हणजे दोन राऊंड मी पूर्ण करून घेते तीन चेन नेक्स्ट लूपमध्ये सिंगल तीन रोज झाले आहेत आपले जांभळ्याचे करून हे दहा लूप नऊ आणि आठ लूपपर्यंत हलो आहे आपण परत आता राईट साईडला आपण सुरुवात करणार मरून कलर जोडते आम्ही इथे पहिल्या लूपमध्येच एक कलर जोडून घ्या हा एक चेन आणि सिंगल क्रोशे करा एक चेन सिंगल क्रोशे परत तीन चेन सिंगल क्रोशे इथपर्यंत या पलटवून परत पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे आधी मग तीन चेन सिंगल क्रोशे लालचे तीन रो करून झाले आहेत आपले आणि आता, आता आपन, या शेवटच्या रोमध्ये आपल्या पाच लूप आलेले आहेत आता हे शेवटचे चार रोळी आपण यांनी करणार आहे या रंगाने स्लिप नॉट करून घेतली पुन्हा आणि राईट साईडला पहिल्या लूपमध्ये आपण सिंगल क्रोशेने जोडतो आहे जसे ते केले होते अगदी तसेच करायचे आहेत हे पायनॅपल इथे एक चेन करा आणि एक सिंगल क्रोशे परत तीन चेन सिंगल क्रोशे पुढच्या लूपमध्ये असं आपल्याला चार ओळी करायच्या एक लूप यायस्तवर या तर चार ओळी करून घेते बघा हे आपलं असं एक पायनॅपल पूर्ण झालंय तर असे आपले दहाही पायनॅपल करून घ्यायचे आहे आणि मग आपण हे हिरव्याचे राऊंड करू याच्या भोवती तर हे दहा पायनॅपल आपण आधी करून घेऊ हे आपले सगळे पायनॅपल करून झाले आहेत दहाच्या दाही आणि सगळ्यात मोठं यात काम काय असतं तर आपलं हे करणं डोरेहाईड करणं खूप मोठं काम पुरतं हे म्हणजे एक दिवस जवळपास ते दोरे हॅड करण्यातच जातो आपला त्यानंतर आपल्याला आता प्रत्येक पाकळीच्या भोवती जसं इथे हे हिरवं जे कंटिन्यू शेलचं केलेलं आहे डिझाईन ते करायचं आहे एक पाकळी मी करून ठेवली आहे तुमच्यासाठी पहा हे पहा हे असं डिझाईन येईल आपलं प्रत्येक पाकळीच्या भोवती आता हे डिझाईन करण्यासाठी दोन पर्याय आहेत आपल्याजवळ एक तर जसं आपण इथे केलं होतं ना पाठीमागून चेन करून सिंगल क्रोशनीमध्ये जोडणं सेप्रेट, सेप्रेट शेल, शेल तर तसं करता येईल किंवा आपण जशी पाकळी सेपरेट केली आहे तसं हे डिझाईन पण असं सेपरेट सेपरेट करून घेऊ आपण तर सेपरेट कसं करायचं हे मी दाखवते इथे कारण इथे आपण कंबाईन कसं करायचं हे पाहिलेलंच आहे आता इथे पाहू की प्रत्येक पाकळीला सेपरेटली हे हिरव्या शेल शेलचे राऊंड कसा करायचा बॉर्डर तर याची सुरुवात करू आपण एका पाकळीच्या बाजूचा जो शेल आहे त्याच्यामध्ये आपण हिरवा दोरा जोडून घेऊ तर आपण ही नेक्स्ट पाकळी घेऊ पुढची आणि इथल्या पाकळीच्या या शेलमध्ये आपण दोरा जोडतो आहे हा नॉट करून आपण हा जर पाकळीच्या बाजूनी शेल आहे केली शेवटचा केलेला त्या शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये हिरवा दोरा परत जोडून घेऊ गाठघट्ट करून घ्या आणि इथे आता शेलवर शेल, शेल करायचा परत तर शेलवर शेल, शेल म्हणजे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे अर्थात पहिला डबल क्रोशे असल्यामुळे तीन चेनचा करू आपण दोन तीन थ्री थी चेन फॉर फर्स्ट डबल क्रोशे डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे टू टू डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे हा शेलवर शेल केला आपण आता यामध्ये पाच चेन आहेत त्या पाचच ठेवायच्या प्रत्येक वेळेस दोन तीन चार पाच आणि आपण पुढच्या रो मध्ये जोडायचं याला पहा आता या निळ्याच्या टोकावर जोडलाय डार्क निळ्याच्या पुढचा रो हा आहे तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे तर त्या निळ्याच्या टोकावर आपण इथे स्लीप स्टिशने जोडून घेऊ आता आपल्याला पुढच्यासाठी वर एक राऊंड वर जायचं आहे म्हणून परत तीन चेन केल्या आणि एक राऊंड वर म्हणजे पहा जांभळ्याचा पहिला राऊंड बघा आता इथे दिसेल तुम्हाला हा जांभळ्याचा पहिला राऊंड आहे दिसतं इथे शेल केलेली शेलने हे तीन चेनचं लूप केलेलं तर याच्या टोकावर आपण परत स्लीप स्टेशनी याला जोडून घेऊ तीन चेन करून हे फक्त तीन चेन वर जाण्यासाठी आहे आता पुन्हा पाच चेन करायच्या आणि इकडे शेलवर शेल ते अर्थात रॉंग साईडने येईल दोन तीन चार पाच पाच चेन केल्यावर टर्न करावं लागेल आपल्याला इथे रो वाईज करतो आपण आणि मग शेलवर शेल तर मग परत शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे टू आता पुढचा परत या शेलवर शेल, शेल करायचं ते इथे दोन प्रकारांनी करता येतं की एक तर स्लिप स्टिच करा आणि टर्न करून त्याच्यावर शेलवर शेल करा किंवा या तीन चेन जास्तीच्या करा तीन चेन केल्या टर्न केलं परत आणि या तीन चेन आपण शेवटची जी बॉर्डर करणार आहे त्याच्या वेळेस कामात येतील म्हणून आपण हात मार्ग अवलंबला आणि परत शेलवर शेल, शेल। म्हणजे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे तीन चेन केल्यावर टर्न करायचं दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू पुन्हा पाच चेन एक दोन तीन चार आणि पाच पाच चेन झाल्या की या पुढच्या रो मध्ये जोडायचं जांभळ्याचा पहिला रो झाला आता दुसऱ्या रोशी जोडायचं तर हा दुसरा रो आहे तर दुसऱ्या रोशी टोकावर आपण स्लिप स्लिपस्टिचने जोडून घेऊ आता असं जसं इकडून <clears throat> पलटून शेलवर शेलने करायचा तर एक रो वर जायचा आधी एक दोन तीन तीन चेन केल्या आणि जांभळ्याचा जो तिसरा रो आहे <clears throat> त्याच्या टोकावर घेतलं स्लिप स्टीचने जोडून घेतला आधी आणि आता पाच चेन करू दोन तीन चार पाच आणि मग टर्न करून शेलवर शेल, शेल करायचा पाच चेन केल्या टर्न केलं आता या शेलवर शेल, शेल करायचा सा। रॉंग साईडने येता येत आहे एकदा राईट साईडने येईल एकदा रॉंग साइडने येईल एक शेलवर शेल, शेल म्हणजे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे शेलवर शेल म्हणजे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे केले आता आपल्याला टर्न करून पुन्हा या शेलवर शेल, शेल करायचा आहे त्यात परत तीन चेन करू आपण आणि मग टर्न केलं दोन्ही बाजूनी तीन चेन करायच्या चे टर्न करताना हे लक्षात ठेवा फक्त या बाजूनी पायनॅपलला जोडत जावं लागतं इकडच्या तीन चेन मोकळ्या राहतात पुन्हा शेलवर शेल, शेल म्हणजे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे प्रत्येक वेळेस शेल्वर शेल, शेल पाच चेन म पायनॅपलच्या साईडनी असलं तर तीन चेन करून आपलं स्लीपस्टिचने आधी जोडायचं थ्री फोर फाईव्ह शेल्वर शेल, शेल पाच चेन केल्या आता पुढच्या रोशी जोडायचं पाहता जांभळे तिन्ही रो झाले आपले एक दोन तीन ठिकाणी आता लालच्या पहिल्या रोला जोडायचा आहे तर हा लालचा पहिला रो आहे तर तिथे वरती आपण जोडून घेऊ स्लीपस्टिचने जोडायचं प्रत्येक वेळेस असं जोडलं की मग पुन्हा वर जाण्यासाठी तीन चेन करायच्या आणि मग दुसऱ्या रोला लालच्या आता मरून कलरच्या दुसऱ्या रोला जोडला आपण आणि स्लिप स्टिच केली आता परत पाच चेन तीन चार पाच आणि टर्न करायचं आणि मग शेलवर शेल टर्न करून इकडे शेलवर शेल, शेल, शेल केला बघ एक दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे करून घ्यायकडे आता दुसरा राऊंड सुरू करताना पुन्हा तीन चेन करायच्या दुसरा रो तीन चेन केल्यावर पलटवा आणि पुन्हा शेलवर शेल करा प्रत्येक वेळेस दुसरा रो पुढचा रो करताना तीन चेन करायच्या फक्त इकडच्या तीन चेन मोकळ्या राहतात जसं मी तुम्हाला सांगला आणि पायनॅपलच्या साईडला जर असतील तर त्या तीन चेन केल्यावर आपल्याला पुढच्या रोमध्ये स्लिपस्टीशनी जोडावं लागतं शेलवर शेल झाला शेल आपला आता परत पाच चेन करा वन टू थ्री फोर पाच चेन सॉरी द्या एक दोन तीन चार पाच झाल्या पाच आता पुढच्या रोशी जोडायचा आता हा लालचे दोन जोडून झाले आता हा लालचा तिसरा रो तर तिसरा रो आपण इथे पिवळ्याचा एक सिंगल क्रोशे केला असतो तर तिथेच जोडावं लागतं ला त्या जॉईंटपाशी स्टिचने आपण जोडून घ्यायचं आणि जेव्हा जोडलं गेलं तेव्हा आता पुढचा रो सुरू करायचा आहे तर आपल्याला वर जाण्यासाठी तीन चेन करून पुढच्या रोशी परत जोडावा लागेल आता पुढचा हा खाकी कलरचा आहे तर हा पहिला लूप आहे त्याचा तर त्याच्या टोकावर स्टिचने आपण जोडतो आहे आणि मग पाच चेन करून शेलवर शेल पाच चेन झाल्या टर्न करा आणि मग शेलवर शेल करा दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे शेलवर शेल, शेल करून झाला आपला आता परत नवीन रो सुरू करायचा आहे म्हणजे पुन्हा तीन चेन करायच्या प्रत्येक वेळेस नवीन रो सुरू करताना तीन चेन करायच्या टर्न करायचा आता त्या साईडनी असलं तर पायनॅपलशी जोडावं लागतं आपल्याला पुन्हा मी एक शेलवर शेल, शेल करून घेते दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे शेलवर शेल झाला शेल पाच चेन झाल्या करून आता आपल्याला या वुडन कलरची जो पहिला रो आहे त्याच्याशी जोडला आता दुसऱ्याशी जोडायचं तर हे दुसरा रो आहे आपला तर दुसऱ्या रोच्या टोकावर पहिला लूप जो आहे तीन चेनचा त्याच्या टोकावर आपण स्टिचने पुन्हा जोडून घेऊ स्टिचने जोडून घेतला आता तिसऱ्या रोवर जायचं आहे आपल्याला तर परत तीन चेन करा आणि आता तिसरा रो वुडन कलरचा हा तिसरा रो आहे असे बरोबर दिसतं तुम्हाला स्पष्ट पाहा हा पहिला नंतर हा दुसरा आणि हा आता दोन लूपवाला तिसरा तर तिसऱ्या रोच्या मध्यभागी आपल्याला लूपच्या जोडायचा आहे तर तिस हो सॉरी तिसऱ्या रूप रो, लो रोच्या मध्यभागी म्हणजे इथे आपण जोडून घेऊ स्लिपस्टीशनी जोडला आता फक्त एकच रो राहायला जोडायचा परत पाच चेन शे टर्न करा शेलवर शेल शे। पाच चेन झाल्या टर्न केलं या शेलवर शेल करा आणि मग रो बदलायचा आहे म्हणून पुन्हा तीन चेन यात अगदी असे छोटे छोटे रो आहे आता हा एवढूसा एक रो झाला बदलायचा रो म्हणून तीन चेन केल्या टर्न केलं परत शेलवर शेल करा एक दुसरा डबल क्रोशे दोन चेन पुन्हा दोन डबल क्रोशे त्याच दोन चेनच्या गॅपमध्ये वन टू परत पाच चेन एक दोन तीन चार पाच आणि आता शेवटचा रो आहे या वुडन कलरमध्ये तर एकच लूपवाला यायचो शेवटचा रो त्याच्या टोकावर म्हणजे हे ज्या तीन चेनचं लूप आहे त्याच्या टोकावर आपल्याला स्टिच ने जोडून घ्यायचं आता आपण काय करू हे इथून मोजलं जर तुम्ही मोजले निळ्यानंतर निळ्यापर्यंत आपण केले होते कंबाईन यानंतर किती रो केले पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा रोमध्ये आपण या शेवटच्या लूपच्या टोकावर येतो आता आपण एक आणखीन करू रो इथे इथेच पाच चेन करणार एक दोन तीन चार पाच टर्न करा आणि या शेलवर शेल करा दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे आणि हा दोरा आपण इथे कापून घेऊ मग दोन चेन दोन डबल क्रोशे हा दोरा कापून घ्या आता असाच रो आपल्याला दुसऱ्या बाजूनी पायन करायचा आहे तर ही पायनॅपलची एक साईड आपण याची बॉर्डर करून झाली पहा तर असे इथून जर तुम्ही निळा सोडला हा स्काय ब्ल्यू तर त्याच्यानंतर ते तेरा एकूण असे रो येतील आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारान, बारा आणि तेरा बारामध्ये आपण याच्या टोकावर येतो पण त्या टोकावर आपण आणखीन एक शेलवर शेल करतो त्याच जागी पाच चेन करून आता असं सगळं इकडून करायचं आहे तर इथून आपण राईट साईडने सुरुवात केली तर इकडून रॉंग साईडनी सुरुवात करू रॉंग साईडने जोडू याला हिरवा दोरा स्लिप नॉट करून घ्या आणि शेलमध्ये हिरवा दोरा जोडून शेलवर शेल पाच चेन एवढं करून घ्या पा या पायनॅपलची एक बाजू झाली आहे बॉर्डरची आता दुसऱ्या बाजूसाठी आपण रॉंग साईड एका साईडला रा राईट साईडने सुरुवात केली एका साईडला रॉंग साईडने करायची म्हणजे सिमेट्री आहे डिझाईनला पहिला डबल क्रोशे अर्थातच तीन चेनचा पुन्हा एक डबल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे म्हणजे शेल शेलवर शेल झाला शेल आणि पाच चेन केल्या आता कुठे जोडाल याला पुढच्या रोमध्ये पहाता निळ्याचा हा ट्रिबलवाला रो एक झाला निळ्याचे दोन रो केले होते आपण हा दुसरा तीन चेनचे लूपवाला रो आहे तर हा हे जे पहिलं लूप आहे तीन चेनचं याच्या मध्यभागी जोडायचा आहे तर तिथे जांभळा जोरा असतो पुढच्या रोचा तर त्याच्याच मध्यभागी सुई घालून स्लिप स्टिचने आपल्याला हे था। जोडायचं स्लिप स्टिचने जोडून घेतलं आता रो बदलायचा आहे पुढचा रो करण्यासाठी परत उंच जावं लागेल म्हणून तीन चेन केल्या आणि पुढच्या रोशी मग पुढचा जांभळाचा पहिला रो आहे तर तिथे टोकावर आणि त्या टोकावर जॉईंट असतोच पुढच्या रोचा तर तिथे सिंगल क्रोशेपाशी स्लिप स्टिचने आपण याला जोडायचं म्हणजे वर घेतला आपण तीन चेननी आता परत पाच चेन करा टर्न करा शेलवर शेल शेल्वर शेल करा आणि राऊंड बदलायचा आहे रो म्हणून परत तीन चेन करा शेल्वर शेल झाला शेल आपला आता आपल्याला परत हा नवीन रो करायचा आहे म्हणून पुन्हा तीन चेन केल्या पायनॅपलच्या साईडला असतो तर जोडलं असतं इथे तर पायनॅपलच्या साईडला नाही आहे म्हणून नुसतं तीन चेन करून टर्न करायचा आणि परत शेल्वर शेल, शेल पाच चेन एवढं करून घ्यायचं शेल्वर शेल, शेल पाच चेन केल्या आता पुढच्या रोशी जोडून घ्या परत जांभळ्याचा एक रो झाला आपला दुसऱ्या रोशी जोडायचा आहे तर हा दुसरा रो आहे तिथे मध्यभागी स्टिचने आपण जोडून घेऊ पुन्हा रो बदलायचा आहे म्हणून तीन चेन केल्या पुढच्या रोला कनेक्ट केलं जांभळ्याचा तिसरा रो आता म्हणजे हा, हा तिसरा लूप तर याच्या मध्यभागी म्हणजे ही स्टिच असतेच केलेली ती मरूनची नाही सिंगल क्रोशे तर त्या सिंगल क्रोशेच्या तिथेच खाली स्टिचने जोडून घ्यायचं आता पुन्हा पाच चेन करा एक दोन तीन चार पाच टन करा शेल्वर शेल, शेल पुन्हा तीन चेन शेलवर शेल, शेल पाच चेन मग इथे जोडाल पुढच्या लालच्या पहिल्या हा लालचा पहिला रो आहे आता मरूनचा तर इथे जोडायचं तीन चेन करून वर यायचं आणि असं आपण पूर्ण बारा वेळा करा बारा रो आपले किती झाले आहेत इथे निळ्याचं केलेला होता इथून करायचं एक दोन तीन चार झाले आहेत माझ्या आठ करायच्या आहेत अजून आपलं इथपर्यंत झालं आहे पहा टोकापर्यंत आलो आपण आता हे शेवटचे शेलवर शेल, शेल आणि पाच चेन केले मी आता हे जे शेवटचा रो राऊंड आहे पहिली गोष्ट आपल्याला हे माहीत पाहिजे की कोणत्या रंगाचे किती रो केलेले आहे आणि त्याप्रमाणे बरोबर जोडलं आहे की नाही हे पाहायचं जसं तुम्हाला माहीत आहे की डार्क नियाचे दोन रो आहे आपले जांभळ्याचे तीन लालचे तीन आणि हे वुडन कलर याचे चार रो केले आहे तर इथे बरोबर चार ठिकाणी जोडलेलं दिसलं पाहिजे आपल्याला एक दोन तीन आणि आता हे चौथं जोडतो आहे हे इथे वाटतं वुडनशी जोडलं आहे पण वुडनशी नसतं जोडलेलं ते मरून कलरचा शेवटचा रो असतो तो तर आता या पाच चेन करून आपण पहिल्या रोमध्ये मध्यभागी जोडायचा आहे तर ऑलरेडी जोडला आहे इकडे त्यामुळे आपण त्याच टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच करून जोडून घेऊ आणि जर आता तुम्ही मोजले तर इथेसुद्धा बरोबर बारा रो तुमचे झाले असतील म्हणजे हा निळा सोडून आकाश म्हणजे आकाशी रंगाचा सोडायचा आणि त्यानंतरचे मोजायचे डार्कपासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बरोबर बारा झाले आता आपण टोका इथे टोकावर आणखीन एक एक्स्ट्रा केलेला इथे शेलवर शेल, शेल आठवत असेल तुम्हाला तसाच याही बाजूनी करायचा आता तीन चार पाच आणि परत शेलवर शेल करू आपण हा इथला म्हणजे तेरा त्या बाजूनी तेरा या बाजूने झाले दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे आता आपल्याला काय आहे तर हे दोन्ही टोकं म्हणजे बॉर्डर जी केली आहे दोन्ही बाजूनी आपण ती जोडायची आहे तर ती जोडण्यासाठी आपण पुन्हा तीन चेन केल्या टर्न केलं आणि आता इथे जसं जोडलं आहे मी एक करून दाखवलं तुम्हाला त्यासाठी तर तसंच आपल्याला हे जोडायचं आहे बघा इथे तर आता हे तेरा तेरा झाले आणि हे टर्न जोडतानाच आहे आपलं हे तर तसंच आपण इथे जोडणार आहे तेरा तेरा झाल्यावर आता शेलवर शेल, शेल करून घेते आम्ही पहिले तीन चेन करून टर्न केलं आणि हा शेलवर शेल करून घेऊ आपण आपण आता या सेंटरला इकडे दोन इकडे दोन असं सिमेट्रिकल झाल्यानंतर एक शेलवर शेल, शेल आणखीन केला आणि आता याला पुढच्या इथेही शेलवर शेल, शेल करून जोडायचं आहे तर आपण आता मध्ये टर्न न करता राईट साईडनीच परत इकडे दोन डबल क्रोशे या दुसरी बाजू जी आहे त्याच्या शेवटचा जो शेल आहे त्या शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे असं आपण पुन्हा शेलवर शेल, शेल करणार म्हणजे तेरा शेल आपण इकडे दोन्ही बाजूनी केले होते हा चौदावा आहे तर हा शेल केला तर असं आपलं हे दोन्ही बा टोकं आले इथे गाठ मारून घ्या म्हणजे पूर्ण आपले ही पायनॅपलची बॉर्डर झाली तर इतक्या सुंदर पद्धतीने आपण ही बॉर्डर करून याची हिरवी दोन्ही बाजूला त्याच्या शेलची बॉर्डर केली आहे छान अशा पद्धतीने तुम्हाला इथे जर पाच चेन जास्त वाटत असतील तर चार चार केल्या तरी चालेल मला थोडंसं वाटतं की या पाच चेन जास्त झालं चार चारच करायला हव्या आहे पण ठीक आहे आता मी पासपास केल्यामुळे मला सगळ्याच्यात पासपासच करणं भाग आहे तर एवढ्या आता प्रत्येक पायनॅपलला अशी हिरवी बॉर्डर करून घेते आणि मग अगदी शेवटची बॉर्डर आपली करायची आहे या खाकी रंगाने ती दाखवते तर आधी हे दोन झाले आहेत तर आणखीन आठ करून घेते आणि मग दाखवते हे आपलं इथपर्यंत झालेलं आहे हिरव्याचे प्रत्येक पायनॅपलला आपण असं बॉर्डर करून घेतली आहे खूप सुंदर दिसत आहे तुम्ही जर बघाल तर इथे सुद्धा तुम्ही ही डॉयली संपवू शकता इथे सुद्धा अशी एवढीच जरी केली तरी खूप सुंदर दिसते ही डॉयली दहा पाकळ्यांची अशी मस्त डॉयली दिसेल एकदम वेगळी म्हणाल तर पायनॅपल म्हणाल तर फिदर म्हणजे पिकॉक फिदरसारखी तर पण आपण याला बॉर्डर करणार आहे आणि बॉर्डर करणारा ही जो मधला रंग जो आहे त्यानी तर त्यासाठी आपण काय करू आता हा रंग गे हा लोकरीला मी स्लिपनॉट करून घेतली आणि आपण जिथे जोडले हे दोन हिरवे टोक त्याचं तर या टोकावर एका दोन शेल आहेत लागोपाठ तर त्या दोन शेलपैकी एका शेलच्या उजवीकडे म्हणजे या उजवीकडच्या टोकावर आपण हा दोरा जोडून घेतो आहे आणि इथे आपण आता शेल करणार आहे शेल म्हणजे परत दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला त्याच टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे दोन चेन आणि त्याच टाक्यात परत दोन डबल क्रोशे म्हणजे हे जॉईंटवरचे जे दोन शेल आहेत त्याच्यावर आपण एका टोकावर आधी एक शेल केला आता मध्ये काही चेन न करता दुसऱ्या टोकावर तसाच शेल करायचा म्हणजे एक राईट कॉर्नर आणि एक लेफ्ट कॉर्नर दोन्हीकडे आपण दोन शेल केले आणि ते एकमेकांना जोडून केले मध्ये म्हणजे चेन वगैरे काही नाही ठेवल्या डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे टू शेल इन ॲट बोथ कॉर्नर्स असा ठीक आहे नंतर दोन चेन आणि हे जे आता तीन चेनची स्पेस आहे आपण टर्निंग तीन चेन केल्या होत्या प्रत्येक वेळेस रो बदलताना या पा ह्या ज्या चेन आहेत या आपल्याला रो बदलताना केलेल्या चेन आहे तशाच इकडे केल्या होत्या पण इकडे त्या तीन चेन आपण स्लिप स्लिपस्टिचने जोडल्या होत्या आणि इथल्या ओपन होत्या आणि मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं की याचा उपयोग आपल्याला बॉर्डरसाठी करायचा आहे तर त्या ती टर्निंग तीन चेनमध्ये परत एक शेल करायचा आपल्याला दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे टर्निंग तीन चेनमध्ये परत दोन चेन करा आणि या टर्निंग तीन चेनमध्ये पुढच्या एका खालच्या याला नसते मग त्याच्या पुढच्या याला पुन्हा आहे तीन चेन टर्निंग तर त्या तीन चेनमध्ये पुन्हा आपल्याला सॉरी शेल करायचा आहे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू चेन टू अगेन इन द सेम चेन थ्री स्पेस डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू या पद्धतीने करायचं चे चे दोन, करा। चे दोन, चे। दोन चेन टर्निंग चेनवर शेल दोन चेन आणि टर्निंग चेनवर शेल करायची टर्निंग चेन ही अशी दिसतेच तिथे वेगळी तर त्याच्यावर शेल करा तर असं हे कॉर्नरचे वरचे सोडले दोनदा केले मी आणखीन तीनदा करा बघा आपण इथे कॉर्नरचे दोन शेल केले वरच्या टोकाचे मग दोन चेन टर्निंग चेन तीन चेनवर शेल पुन्हा दोन चेन टर्निंग तीन चेनवर शेल असं पाच वेळा केलं एक दोन तीन चार पाच फाईव्ह टाईम्स चेन टू अँड शेल इन ट टर्निंग थ्री चेन आता हा खालचा टोक आहे जे आपल्याला हे जोडायचं आहे आणि ते कसं जोडायचं पहा फायू डी सी टॉक करायचं आहे त्यासाठी म्हणजे पाच इन दोन चेन केल्या मी शेवटच्या आता या पुढच्या लास्ट जो टर्निंग थ्री चेन आहे त्याच्यात एक इनकम्प्लीट डबल क्रोशे केला नंतर ही जी फाईव्ह चेनची गॅप आहे यात एक टर्निंग यात एक इनकम्प्लीट डबल क्रोशे केला एक इनकम्प्लीट डबल क्रोशे यामधल्या व्हीमध्ये केला आणि तसंच दुसऱ्या साईडनी म्हणजे एक इनकम्प्लीट डबल क्रोशे इथे आणि एक इनकम्प्लीट डबल क्रोशे पहिल्या टर्निंग तीन चेनमध्ये असे पाच इनकम्प्लीट डबल क्रोशे केले आपण आणि एक टाका पहिला होता असे सहा टाके आहेत दोऱ्याचा वेढा घेऊन या सगळ्यातून काढायचा म्हणजे फाईव्ह डी सी टॉक एक चेन करून आपण ते घट्ट करू म्हणजे हे असंच जोडल्या गेला कॉर्नर आता पुन्हा दोन चेन आणि इथे टर्निंग तीन चेनवर शेल परत दोन चेन टर्निंग तीन चेनवर शेल असं पाच वेळा करा ही जी टर्निंग तीन चेनची गॅप आहे याच्यात आपण शेल करणार तर असं दोन चेन शेल दोन चेन शेल असं पाच वेळा करा बघा आपलं हे छान असा कॉर्नर जोडला गेला आहे किती छान टोक तयार झालं त्याचं आणि आता जसं इकडे एक दोन तीन चार पाच वेळा केले तसेच याही बाजूला एक दोन तीन चार वेळा केला आहे आता एकदा आणखीन करू पाच वेळा आणि मग वरचं टोक येत आहे तर पाचव्यांदा आता पुन्हा या तीन चेनच्या गॅपमध्ये शेल करायचं आहे दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे आणि मग वरचा टोक आहे तर वरच्या टोकावर जसं मग असे केलं होतं तसंच करायचं शेलवर तीन चेनच्या गॅपमध्ये शेल केला दोन चेन आणि आता हे टोकाच्या या बाजूला एक शेल करायचा आणि इथे या टोकाला एक शेल करायचा लक्षात येतं ना जिथे जॉईंट आहे दोन हिरवे लागोपाठ शेल त्याच्या एका टोकावर एक शेल दुसऱ्या टोकावर एक शेल मध्ये चेन वगैरे काहीच करायचे नाही आत्तापर्यंत आपण प्रत्येक वेळेस दोन शेलच्यामध्ये दोन दोन चेन करत आलो आहे पण इथे लागोपाठ शेल करायचे शेल ऑन द राईट एज ऑर फर्स्ट इच अँड शेल ऑन द लास्ट लेफ्ट एज डावीकडच्या टोकावर आणि उजवीकडच्या टोकावर असे दोन शेल लागोपाठ केले त्यात मध्ये आपण दोन शेलच्या मध्ये चेन नाही केले आता परत दोन चेन तीन चेनच्या टर्निंग चेनवर शेल दोन चेन तीन टर्निंग चेनवर शेल तर असे पाच वेळा करून घ्या बघा आता इथे कॉर्नरचे दोन शेलवर शेल पाठोपाठ शेल झाले पाठो पाठ मग एक दोन तीन चार पाच वेळा केला आपण की दोन चेन आणि टर्निंग थ्री चेनवर शेल आता परत खाल हा खालचा पॉईंट आला आहे आणि इथे जोडण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला फाईव्ह डी सी टॉग ते एकदा पुन्हा पहा म्हणजे पुढचं पूर्ण तुम्हाला बॉर्डर करता येईल दोन चेन करून घ्यायच्या पुढची जी लास्ट थ्री चेन गॅप आहे टर्निंग चेन त्याच्यावर एक इनकम्प्लीट डबल क्रोशे पहिला इनकम्प्लीट डबल क्रोश आहे तीन चेनच्या गॅ टर्निंग तीन चेनवर पुढचा या पाच चेनच्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशे सेकंड मग इनकम्प्लीट डबल क्रोशे या मधल्या व्हीवर पुढचा इनकम्प्लीट डबल क्रोशे पुन्हा पाच चेनच्या गॅपवर आणि शेवटचा इनकम्प्लीट डबल क्रोशे परत तीन चेनच्या टर्निंग टर्निंग तीन चेनवर तर या टर्निंग तीन चेन आहे पहिल्या त्याच्यावर इनकम्प्लीट डबल क्रोशे असे पाच इनकम्प्लीट डबल क्रोशे करून घ्यायचे दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढायचा एक चेन करून घट्ट करायचं म्हणजे हा आपला कॉर्नर दुसरा तयार झाला आता परत दोन चेन दोन चेन एक शेल टर्निंग चेनवर असं पाच वेळा करा दोन चेन चेन टू शेल ऑन टर्निंग थ्री चेन शेल म्हणजे दोन डबल क्रोश आहे दोन चेन दोन डबल क्रोशे असं पाच वेळा करायचं बघा असे दोन जॉईंट तुम्हाला क्लिअर दिसत आहे आता इथे पुन्हा पाच वेळा आपण दोन चेन शेल तीन चेनच्या टर्निंग चेनवर आपण शेल केला असं पाच वेळा केल्यावर हे टोक येतं जिथे दोन हिरवे शेल आहेत लागोपाठ तसेच दोन पिवळे शेल करायचे लागोपाठ एक या दोन चेन झाल्यावर एक या टोकावर आणि एक या टोकावर तर दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे आणि तसेच मग मध्ये काहीही चेन वगैरे न करता दुसऱ्या टोकावर म्हणजे हा जो लेफ्ट टोक आहे लेफ्ट एज त्याच्यावरही असाच एक शेल करायचा दोन डबल क्रोशे दोन चेन दोन डबल क्रोशे इथे फक्त मध्ये चेन नाही घ्यायच्या बाकी याच्यानंतर पुढे परत दोन चेन एक डबल क्रोश एक शेल दोन चेन एक शेल असं करत जायचं जा जा। दोन चेन केल्या या तीन चेनच्या टर्निंग तीन चा टर्निंग चेनवर पुन्हा एक न शेल करायचा तर अशा पद्धतीने हा पहिला राऊंड बॉर्डरचा पूर्ण करून घ्या हे कॉर्नर असे छान दिसले पाहिजे टोक खालचं तर असा पूर्ण राऊंड करून घ्या हे बॉर्डरची आपली एक ओळ झाली आहे करून पहा मस्त दिसत आहे आणि आता दुसरी ओळ करू आपण शेवटची ही आपल्या डॉयलीची आपण इथे बंद केलं आपला पहिला रोज होता तो बॉर्डरचा आणि आता स्लिप स्टिच करून मी इथे शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये घेतला आहे आता इथे आपण एक सिंगल क्रोशे करू सिंगल क्रोशे वन चेन टू आणि आता जे जॉईंट आहे हा पहा पायनॅपलचा हा कोपरा आहे वरचा तर या कोपऱ्यात काय काय करायचं आहे आपल्याला कोपऱ्यावर कारण की मोठा हा महत्त्वाचा आहे सगळ्या डिझाईनमध्ये तर एक डबल क्रोशे एक ट्रिबल कुठं करतोय पहा आपण दोन शेलच्या मधल्या जागेत एक डबल क्रोशे सिंगल क्रोशेनंतर दोन चेन केल्या मग एक डबल क्रोशे एक ट्रिबल दोन वेढ्यांचा खांब नंतर एक डबल ट्रिबल म्हणजे तीन वेढ्यांचा खांब तीन वेड़े घेतले पहा तीन वेढ्यांचा खांब एक नंतर पाच चेनचा पिको एक दोन तीन चार पाच पाच चेन केल्या स्लिप स्टिचनी तो पिको केला जसा आपण नेहमी पिको करतो स्लीप स्टिचनी तसाच नंतर पुन्हा एक डबल ट्रिबल तीन वेढ्यांचा खांब तीन वेढे घेतले सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं पाच टाके असतात पाचाचे चार तीन दोन आणि एक म्हणजे हा झाला डबल ट्रिबल मग एक ट्रिबल दोन वेढ्यांचा खांब तिथेच सगळं सुरू आहे आपलं आणि शेवटी एक डबल क्रोशे म्हणजे टोकावरचे दोन शेलच्या मधल्या जागेत काय काय केलं पहा आपण एक डबल क्रोशे एक ट्रिबल एक डबल ट्रिबल पाच चेनचा पिको पुन्हा एक डबल ट्रिबल ट्रिब एक ट्रिबल आणि एक डबल क्रोशे परत दोन चेन करा आणि इथे दो, शेल दोन शेलच्या मधल्या ज्या दोन चेनची गॅप आहे इथे सिंगल क्रोशेने सोडून म्हणजे हा आपला कॉर्नर किंवा टोक याचं तयार झाला आता याच्या पुढे सगळीकडे सारखंच आहे पा दोन चेन करायच्या आणि दोन शेलच्या मध्ये ह्या ज्या दोन चेन आहे दोन ठिकाणी दोन चेन आहे पहा शेलच्या आतल्या दोन चेन आणि दोन शेलला जोडणाऱ्या दोन चेन या तर शेलच्या आतल्या दोन चेनमध्ये नेहमी सिंगल क्रोशे करायचा आहे आपल्याला आणि दोन शेलच्या मधल्या दोन चेन आहे इथे नेहमी काय करायचं आहे तर एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको पाच चेन पिको स्लिप स्टिचनी करतो तसा करायचा आहे आणि पुन्हा एक डबल क्रोशे त्याच ठिकाणी जी प्रत्येक वेळेस जिथे दोन शेलच्या मधल्या या दोन चेन आहे इथे हेच करायचं आहे दरवेळेस एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको एक डबल क्रोशे परत दोन चेन करू चेन टू सिंगल क्रोशे इन द टू चेन स्पेस बिटवीन द शेल टू चेन स्पेस इन द शेल शेलच्या मध्ये टू चेन स्पेस आहे त्याच्यात सिंगल क्रोशे पुन्हा दोन चेन आणि परत आता या दोन शेलच्या मधल्या दोन चेन ज्या आहेत इथे एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको स्लीप स्टीचने जोडायचं आणि एक डबल क्रोशे हे सगळं दोन चेनच्या गॅपमध्ये मग पुन्हा दोन चेन, चेन आणि इथे सिंगल क्रोशे प्रत्येक वेळेस शेलच्या आतल्या ज्या दोन चेन आहेत तिथे सिंगल क्रोशे करायचं हे दोनदा केलं आणखीन दोनदा असं करायचं काय करायला आता दोन चेन या गॅपमध्ये एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको एक डबल क्रोशे पुन्हा दोन चेन इथे सिंगल क्रोशे दोन चेन या गॅपमध्ये डबल क्रोशे पाच चेनचा पिको डबल क्रोशे दोन चेन आणि सिंगल क्रोशे एवढं करून घ्या बघा हे सेंटरचा डबल क्रोशे ट्रिबल डबल ट्रिबल पाच चेनचा पिको डबल ट्रिबल ट्रिबल डबल क्रोशे हे झाल्यावर दोन चेन सिंगल क्रोशे दोन चेन एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको एक डबल क्रोशे आणि परत दोन चेन सिंगल क्रोशे हे असं चार वेळा केलं आपण लक्षात आलं आता शेवटच्या चे दोन चेन करून मी सिंगल क्रोशे केला पुन्हा दोन चेन करा आणि आता या दोन साईड जोडायचे आहे आपल्याला तर हे जोडण्यासाठी आपण याच या एकच डबल क्रोशे करू पुढच्या गॅपमध्ये जे पाच चेनचा पिको आणि दुसरा डबल क्रोशे करू तो करतो तो करणार नाही आपण नुसता एक डबल क्रोशे या गॅपमध्ये केला आणि एक डबल क्रोशे तसंच पुढच्या गॅपमध्ये म्हणजे दुसऱ्या साईडच्या तर दुसऱ्या साईडच्या गॅपमध्ये सुद्धा आपण एक डबल क्रोशे केला मग परत दोन चेन आणि पुढच्या या दोन शेलच्या मधल्या दोन चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे म्हणजे हे दोन पाकळ्या किंवा दोन पायनॅपल असे आपले जोडले गेले काय केलं आपण हे जोडताना की शेलच्या मधल्या ज्या तीन चेन दोन चेनच्या गॅप आहेत तिथे आपण नेहमी एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको एक डबल क्रोशे करतो तर तसं न करता फक्त एक डबल क्रोशे केला दोन चेन एक डबल क्रोशे मग दुसऱ्या बाजूला एक डबल क्रोशे दोन चेन आणि बाकी आता पुढचं नेहमी सारखंच की पुढे काय करू आपण परत दोन चेन या गॅपमध्ये पुन्हा डबल क्रोशे पाच चेनचा पिको डबल क्रोशे दोन चेन या गॅपमध्ये परत एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको एक डबल क्रोशे परत दोन चेन एक सिंगल क्रोशे या शेलच्या आतमध्ये सिंगल क्रोशे नेहमी शेलच्या आतमध्ये आता असे पाच चेनचे पिको चार वेळा येईस तर करा दुसऱ्याही बाजूचे आपले चार झालेले पिको करून जसे इकडे चार होते तसे आता या मधल्या गॅपमध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन चेन केल्या मी एक डबल क्रोशे एक ट्रिपल म्हणजे दोन वेढ्यांचा खांब एक डबल ट्रिबल तीन वेड्यांचा खांब तिथेच सगळं पाच चेनचा पिको एक दोन तीन चार पाच पुन्हा डबल ट्रिबल तीन वेड्यांचा खांब मग परत ट्रिबल दोन वेड्यांचा खांब आणि मग डबल क्रोशे एवढं सगळं आपण दोन शेल जिथे जॉईन होतात तिथे केलं हे सगळं तर आपला हा कॉर्नर तयार झाला मग शेवटी परत दोन चेन आणि एक सिंगल क्रोशे दोन चेन या शेलमध्ये एक सिंगल क्रोशे मग पुढे असंच दोन चेन इथे डबल क्रोशे एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको एक डबल क्रोशे परत दोन चेन सिंगल क्रोशे असं चार वेळा करा पहा आपले दुसरे याचं पूर्ण झालं आहे मधला भाग आणि मग चार वेळा पाच चेनचे पिकळ येण्यासाठी आता हे जॉईन करायचं आहे आपल्याला परत लोअर पार्ट त्याचा किंवा खाली आपल्याला इथे दोन्ही पायनॅपल एकमेकांना जोडायचे आहेत तर त्यासाठी आपण दोन चेन करू परत सिंगल क्रोशे झाल्यावर चेन टू डबल क्रोशे इन चेन टू स्पेस डबल क्रोशे इन चेन टू स्पेस ऑफ नेक्स्ट पाइनएपल पुढच्या पायन मधले जे आहेत दोन शेलच्या मधले दोन चेन तिथे आपण एक शे डबल क्रोशे केला आणि दोन चेन या शेलमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे तर असं जोडलं आपण दरवेळेस काय केलं पाहिजे दोन चेन इथे डबल क्रोशे एक मग पुढच्या याच्यात एक डबल क्रोशे पुन्हा दोन चेन आणि एक सिंगल क्रोशे आता परत चार वेळा असंच की दोन इथे दोन चेन झाल्यावर डबल क्रोशे पाच चेनचा पिको दो डबल क्रोशे दोन चेन सिंगल क्रोशे मग परत दोन चेन पाच चेनचा पिको डबल क्रोशे एक डबल क्रोशे पाच चेनचा पिको डबल क्रोशे मग दोन चेन नंतर सिंगल क्रोशे असं चार वेळा झालं की हा कॉर्नर येईल पायनॅपलचं टोक इथे टोक आलं की काय करायचं एक डबल क्रोशे एक ट्रिबल एक डबल ट्रिबल पाच चेनचा पिको एक डबल ट्रिबल एक डबल ट्रिबल एक डबल क्रोशे पुन्हा दोन चेन सिंगल क्रोशेन ते पुढचं रिपीट करायचं तर जसं ही हे दो पूर्ण दोन केले आपण तशाच आणखीन सगळ्या पाकळ्या करा आणि मग आपली डॉयली पूर्ण होईल आपलं हे पूर्ण झाली आहे पाच शेवटची बॉर्डर आणि काय सुंदर दिसतंय बघा खूप आवडलं असेल तुम्हाला मला अगदी खात्री आहे फक्त आता मी बंद करायचं ठेवलं आहे इथे शेवटची बॉर्डर आपण जशी केली तुम्हाला माहीत आहे तर चार चार वेळा आपण डबल क्रोशे पाच चेनचा पिको डबल क्रोशे केला मग दोन चेन सिंगल क्रोशेनी जोडलं पुन्हा दोन चेन पुन्हा हे पिको तर असं चार वेळा झालं एक दोन तीन चार की परत दोन चेन करून आपण पुढच्या शेलच्या मध्यभागी जोडतो याला सिंगल क्रोशेनी आणि मग दोन चेन करतो तर त्या दोन चेन ऑलरेडी केल्या इथे त्यामुळे असं इथे सिंगल क्रोशे पण केलेला आहे तर सिंगल क्रोशे न जोडता आपण इथे स्लिपस्टिचने जोडून घेऊ हा सिंगल क्रोशे आहेच केलेला त्यात फक्त स्लिपस्टिचने जोडून घेतलं हा दोरा कापून घ्या आणि आपलं डॉयली तयार झाली तर अशी ही इतकी सुंदर डॉयली नक्कीच तुम्हाला खूप आवडली असेल खूप सुंदर आहे आणि इतकी उठावदार दिसते आणि त्याची रंगसंगती अशी आहे की असं वाटतं की पिकॉक ऑप फिदरनी आहे म्हणजे मोरपिसाची डॉयली आहे पण तसं पाहिलं तर पायनॅपलची साधी डॉयली आहे त्यामुळे खूप सोपी आणि सुंदर अशी ही डॉयली आहे आवडली असेल तर नक्की थमदाबून दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू